उत्तर प्रदेशातल्या कथुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला पंजाबमधल्या पठाणकोट न्यायालयाकडे वर्ग करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. देशाच्या विकासासाठी तंत्रज्ञान, नाविन्यता आणि कौशल्य विकासाची आवश्यकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी. नक्षलवाद्यांना निधी मिळवून देणारे स्रोत बंद करण्यासाठी तसंच मालमत्ता जप्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत बहुउद्देशीय पथकाची स्थापना. राज्यातल्या विविध प्रकल्पातल्या पुनर्वसित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या सवलती निर्बंधमुक्त करण्याचे तसंच त्यांना दिलेल्या जमिनींना वर्ग एकचा दर्जा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागांसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट, बहुतांश ठिकाणी दुहेरी लढती. आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 293 अंकांची वाढ, 3 महिन्यांचा गाठला उच्चांक. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. उत्तर प्रदेशातल्या कथुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला पठाणकोट न्यायालयाकडे वर्ग करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. हा खटला जलदगती प्रक्रियेनं आणि इन कॅमेरा पद्धतीनं रोजच्या रोज चालवण्यात यावा असंही न्यायालयानं निर्देशात नमूद केलं आहे. जम्मू आणि काश्मीरसाठी लागू असलेल्या रणवीर दंड संहितेप्रमाणे तो चालवावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तंत्रज्ञान, नाविन्यता आणि कौशल्य विकास देशाच्या विकासासाठी आवश्यक आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नरेंद्र मोदी ऍपच्या माध्यमातून कर्नाटकातल्या भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपा आधुनिक भारत घडवू इच्छितो, विरोधक मात्र ईव्हीएम, आधार यातील तंत्रज्ञानाच्या बाबतीत विरोध करत आहेत. सत्य स्वीकारण्याचं सामर्थ्य नसलं की राजकीय हिंसेचा मार्ग अवलंबला जातो. त्रिपुरा, केरळ, कर्नाटक इथं भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या असून लोकशाहीत हिंसेला स्थान असता कामा नये असं पंतप्रधान म्हणाले. बेरोजगारीची समस्या गेल्या 4 वर्षातली नसून काँग्रेसनं या समस्येवर काहीही केलं नाही. खासगी क्षेत्रात, पायाभूत क्षेत्रात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी सरकार काम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. कर्नाटकात भाजपा सत्तेवर आल्यास 50 बीपीओ संकुलं उभारली जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बंगळुरु इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर टीका केली. मोदी सरकारच्या आर्थिक निर्णयांमुळे सर्वसामान्य माणसांचा बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास हळूहळू कमी होत असल्याचं ते म्हणाले. विमुद्रीकरण तसंच वस्तू आणि सेवा कराची घाईनं केलेली अंमलबजावणी या मोदी सरकारच्या गंभीर चुका असून त्या टाळता आल्या असत्या असा आरोप सिंग यांनी केला. याचा मोठा फटका सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बसला असून अनेकांचा रोजगार बुडाल्याचं सिंग यांनी सांगितलं. इंधनाच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कोलार जिल्ह्यात सायकल मोर्चा काढून निवडणूक प्रचार केला. नक्षलवाद्यांना निधी मिळवून देणारे स्रोत बंद करण्यासाठी आणि त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी केंद्र सरकारनं एका बहुउद्देशीय पथकाची स्थापना केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. गुप्तचर विभाग, सक्तवसुली संचालनालय, महसूल गुप्त तपास संचालनालय, राष्ट्रीय तपास संस्था, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, सीबीआय आणि सीआयडी या संस्थांमधल्या विविध उच्चाधिकाऱ्यांचा या पथकात समावेश आहे. अतिरिक्त सचिवांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करेल. डाव्या विचारसरणीच्या मूलतत्ववाद्यांसंबंधीच्या खटल्यांच्या तपासणीकरता राष्ट्रीय तपास संस्थेतच विशेष विभाग स्थापन करण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे. लोकांकडून खंडणी रुपात गोळा केलेला अवाढव्य पैसा नक्षलवादी नेते स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण देतात, त्यांची कुटुंब ऐशोरामात राहतात या गोष्टी समोर आल्यामुळे सरकारनं हे पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनाही फार मोठ्या प्रमाणावर खंडणीच्या स्वरुपात पैसा उपलब्ध होतो आणि हा पैसा ते देशविघातक कृत्यांसाठी वापरतात हे सुद्धा उघडकीला आल्यानं त्यांच्या या गैरकृत्यांना आळा घालणं आवश्यक असल्यानं सरकारनं विविध उपाययोजना अंमलात आणण्याचं ठरवलं आहे. केंद्र सरकारची महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजना पुढच्या आर्थिक वर्षापासून सुरू होत असून त्याबाबतच्या तयारीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतला. ही योजना सुलभपणे कार्यान्वित व्हावी म्हणून सर्व राज्यांच्या बरोबर करण्यात आलेल्या विविधस्तरीय विचार विनिमयाचं त्यांनी कौतुक केलं. नीती आयोग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
तसंच पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या योजनेबद्दलची सविस्तर माहिती पंतप्रधानांना दिली. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सुमारे 10 कोटी गरीब लोकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचं सुरक्षा कवच देण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. गेल्याच महिन्यात छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं पंतप्रधानांनी पहिल्या आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलं होतं. राज्यातल्या विविध प्रकल्पातल्या पुनर्वसित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या सवलती निर्बंधमुक्त असाव्यात. त्यांना दिल्या जाणाऱ्या जमिनींना वर्ग 1 चा दर्जा देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात झालेल्या 107व्या लोकशाही दिनानिमित्त वर्धा इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींवर सुनावणी करताना ते बोलत होते. यावेळी मुंबई, उरण, चंद्रपूर, भंडारा, अहमदनगर, यवतमाळ, वर्धा, पुणे आणि ठाणे इथल्या नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. पुनर्वसित व्यक्तींच्या तक्रारींची दखल घेऊन योग्य कार्यवाही न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 21 मेला होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. लातूर उस्मानाबाद विधान परिषद निवडणुकीतून रमेश कराड यांनी आज माघार घेतली. काही दिवसांपूर्वी कराड यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघातून 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार सुरेश धस आणि अपक्ष अशोक जगदाळे असे दोनच उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नाशिकमध्ये 2 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड आणि देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अशोक अहेर यांनी माघार घेतली. आता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट शिवाजी सहाणे, शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांच्यात लढत होणार आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातल्या 4 उमेदवारांनीही आपले अर्ज मागे घेतले असून 4 उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सांगली जिल्ह्यातल्या पलूस कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी माजी दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे पुत्र तसंच युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी आज काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रतीक पाटील, सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कदम यांनी अर्ज तहसील कार्यालयात दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या पोटनिवडणुकीसाठी 28 मेला मतदान होणार असून 31 मेला मतमोजणी होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजपानं अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. राज्यघटनेतील 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त राज्य निवडणूक आयोगातर्फे मुंबईत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयुक्त जयसस सहारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांचं बळकटीकरण आणि त्यांच्या निवडणुका वेळेवर घेण्याच्या दृष्टीनं झालेली 73 आणि 74वी घटना दुरुस्ती ऐतिहासिक ठरली. निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक प्रक्रिया होण्यात राजकीय पक्षांची भूमिका महत्वाची असते. त्या अनुषंगानं राजकीय पक्षांची भूमिका, मतदारांच्या अपेक्षा, निवडणूक सुधारणा आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. राज्यघटनेचे अभ्यासक तसंच अन्य मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केलं. निवडणूक प्रक्रियेमध्ये राजकीय पक्ष महत्वाचे असतात आणि राजकीय पक्षांचं नियमन करणं, निवडणुकीचं नियमन करणं हे निवडणूक आयोगाचं काम असतं. त्यामुळे जर ह्या दोघांमध्ये संवाद झाला तर ती प्रक्रिया जास्त बळकट व्हायला मदत होते. याच्यामध्ये मोठे पक्ष जे आहेत त्यांनी जर भाग घेतला अशा चर्चांमध्ये तर मला असं वाटतं की त्यांनी जास्त फायदा. सामाजिक प्रसार माध्यमांद्वारे महिलांना त्रास देण्याचे, त्यांच्याशी अश्लील संभाषण करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकारांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं आता सायबर समिती स्थापन केली आहे. राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंग या समितीचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे महिला बाल विकास विभागाच्या सचिव विनीता वेद, मुंबई पोलीस उपायुक्त डॉ रश्मी करंदीकर, सायबर सुरक्षा तज्ञ अॅडव्होकेट प्रशांत माळी, अॅडव्होकेट वैशाली भागवत, सोनाली पाटणकर आणि मुक्त पत्रकार तसंच लेखिका मुक्ता चैतन्य यांचा या समितीत समावेश आहे. या समितीची पहिली बैठक उद्या मुंबईत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. आरक्षण हे केवळ एक माध्यम असून त्यामुळे समाजाची सर्वांगीण प्रगती होईलच असं नाही, असं मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केलं आहे. आज कोल्हापुरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आयोजित विविध मराठा संघटनांच्या प्रतिनिधींच्या परिषदेत ते बोलत होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी उपलब्ध करून द्यावा, राजर्षी शाहू छत्रपतींच्या नावे सारथी संस्थेची निर्मिती प्रत्यक्ष कृतीत आणावी, या संस्थेचं उपकार्यालय कोल्हापुरात सुरू करावं, स्वयंरोजगारासाठी अर्थपुरवठा उपलब्ध व्हावा आदी ठराव या परिषदेत करण्यात आले. बहुजन समाजामध्ये जागृती करून त्यांना एकत्र आणण्यासाठी संपूर्ण राज्यात परिवर्तन यात्रा काढून बहुजन पर्वाला आम्ही सुरुवात केली असल्याचं बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी म्हटलं आहे. 24 एप्रिलला नागपुरातून सुरू झालेली परिवर्तन यात्रा आज बुलडाणा जिल्ह्यात आली. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. खामगावातून एक मोठी रॅली काढण्यात आली. 3 जूनला पुण्यात या परिवर्तन यात्रेची सांगता होणार असून त्यावेळी सर्व बहुजन बांधवांनी उपस्थित राहून शासनकर्त्यांना आपली शक्ती दाखवावी असं आवाहन वामन मेश्राम यांनी केलं. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातल्या उमटे इथल्या आदिवासी वाडीवर आज डॉ बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आदिवासी बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. यात सुमारे 500 आदिवासी सहभागी झाले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मित्र मंडळ आणि तेरणा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरनं या शिबिराचं आयोजन केलं होतं. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची जोड देऊन अकोल्याच्या संजय इंगळे यांनी आपलं अर्थकारण लाखोंच्या घरात नेलं आहे. अकोला जिल्ह्यातल्या चितलवाडी इथं राहणारे संजय इंगळे यांनी 2006 पासून शेतीला जोडधंदा म्हणून 2 गायींपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. पुढे संख्या वाढत जाऊन 2009 मध्ये इंगळे यांच्याकडे 100 गायी झाल्या. ग्राहकांचा कल गायीच्या दुधाकडे कमी असल्यानं दररोज निघणाऱ्या दुधाच्या विक्रीचा प्रश्न येऊ लागला. ही बाब लक्षात घेऊन इंगळे यांनी गायीसह म्हशी विकत घेऊन व्यवसाय वाढवला. आज त्यांच्याकडे मुरा जातीच्या 62 म्हशी आणि 23 गायी आहेत. दूध विक्रीसाठी तेल्हारा इथं 2 आणि हिवरखेड गावात 1 असे 3 दूध विक्री केंद्र सुरू केलेत. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थांची इथं विक्री केली जाते. शिवाय दुग्ध व्यवसायामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झालाय. 25-30 हजार रुपयाचा 400 लिटर दूध आमच्या घरचं सुद्धा निघते. 200 लिटर दूध आम्ही बाहेर विकत घेतो. 600 लिटर पर्यंत आमचं रोजचं टार्गेट दुधाचं आहे. त्याच्यातलं आमच्या 150 लिटर बाय प्रोडक्ट मध्ये निघून जाते. दूध, दही, पनीर, खवा, श्रीखंड आणि उरलेलं दूध आम्ही विक्री करतो. 25-30 हजार रुपयाचा व्यवसाय रोजचा होते. यातून खर्च वजा त्यामुळे 7-8 हजार रुपये रोजचा मिनिमम नफा भेटू शकतो. महिन्याला रोजपास 1-1.5 लाखापर्यंत प्रॉफिट संभवतार आहे. इंगळे यांची 18 एकर बागायती शेती ही आहे. यात कापूस, हरभरा या पिकांबरोबर केळी आणि इतर फळ पिकांचंही उत्पादन घेतात. दुग्ध व्यवसायाबरोबरच शेळीपालनाकडेही इंगळे यांनी लक्ष केंद्रित केलंय. अर्धबंदिस्त पद्धतीनं ते शेळीपालन करतायत. कृषी व्यवसाय अडचणीत आला असला तरी त्याला पूरक व्यवसायाची जोड देऊन संजय इंगळे यांनी इतरांसमोर यशोगाथा ठेवली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 293 अंकांची वाढ होऊन तो 35,208 या 3 महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 97 अंकांची वाढ होऊन तो 10,715 अंकांवर बंद झाला. धातू, ऊर्जा, गृहनिर्माण, बँकिंग क्षेत्रातले समभाग तेजीत राहिले. विदुषी साहित्यिका दुर्गाबाई भागवत यांची आज पुण्यतिथी. लोकसाहित्य, समीक्षा, ललितकथा, बालसाहित्य, अनुवाद अशा साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये दुर्गाबाईंनी विपुल, अभ्यासपूर्ण आणि कसदार लेखन केलं. ऋतुचक्र, पैस, डूब, व्यासपर्व, दुपानी, भावमुद्रा, रसमयी, कदंब अशी त्यांची ग्रंथसंपदा नेहमीच वाचकांची वैचारिक समृद्धी वृद्धिंगत करणारी आणि आनंद देणारी ठरली. अनेक कलांमध्ये त्या पारंगत होत्या. जीवनाचा रसास्वाद घेण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या लेखनातून दिसून येते. आणीबाणीच्या काळात लेखन स्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य याविषयी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. कराड इथं झालेल्या 51व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. या संमेलनातच त्यांनी आपली आणीबाणीच्या विरोधातली भूमिका अत्यंत बाणेदारपणे जाहीर केली होती. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. बौद्ध धर्माच्या त्या अभ्यासक होत्या. भारतातील लोकसाहित्याच्या अभ्यासाला त्यांनी वेगळं परिमाण दिलं. तंत्रज्ञानाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे मैदानी खेळ मागे पडले आहेत. महिलांची अंगमेहनतीची कामं कमी झाल्यामुळे महिला आणि बालकांना मैदानी खेळाचं महत्व पटवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. ती जाणूनच अकोल्याच्या नारी शक्तीनं पुढाकार घेतला
आणि मोबाईल बंद खेळ सुरू संकल्पना राबवून मुलं आणि महिलांना मैदानात उतरवलं आहे. या उपक्रमाचा हा वृत्तांत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक मैदानी खेळ पण आठवणीपुरतेच स्मरणात राहिले आहेत. मुलांचा बौद्धिक विकास होत असला तरी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळही तितकेच महत्वाचे ठरतात. हीच बाब लक्षात घेऊन कौलखेड इथल्या काही महिला आणि तरुणी एकत्र आल्या आणि त्यांनी खो खो, लगोरी, आंधळी कोशिंबीर, लंगडी, चेंडू मारणे, फुगडी असे अनेक मैदानावरचे खेळ पुन्हा एकदा आपल्या गावात आणले. एवढंच नाही तर त्यांनी चिमुकल्यांना देखील या खेळांचा परिचय करून दिला. बच्चे कंपनी देखील या खेळांच्या आवडीनं मैदानावर उतरली. तरुणाईच्या या प्रयत्नांना आज पुन्हा एकदा काळाच्या ओघात हरवलेल्या मैदानी खेळांनी या गावात बाजी मारली. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात घरगुती कामासाठी सुद्धा पारंपरिक साधनं उपलब्ध नसल्याने महिलांना फारशी अंग मेहनतीची कामं नसतात. आज मैदानी खेळात सहभागी झाल्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतीलच आणि म्हणून महिलांनीही मैदानी खेळाचं महत्व जाणलं पाहिजे असं मत छाया काळे यांनी व्यक्त केलं. पहिल्या बाया ज्या होत्या त्या खूप कामं करायच्या, जात्यावर उदळणे, पाणी ओढणे, सारवणे, पण आजकाल हे सगळं बंद झालेलं आहे. त्यामुळे आजकालच्या नवीन मुलीच्या पिढीमध्ये मासिक पाळीचे एवढे प्रॉब्लेम सुरू आहेत की ते तर भयानकच आहेत. तसे आमच्यात नव्हतेच आणि राहणारे नाहीत. आणि हा प्रॉब्लेम तर सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मुलींचे म्हणजे खूप लठ्ठपणा आणि त्यांना कामाचा खूप आळस आहे. गेम, त्याच्यामुळे थोडंफार गेम जर खेळलो तर त्यांना हे होईल व्यायाम. डॉक्टरांनी पण ते सांगितलेलं आहे की मुलींना व्यायाम करा. मैदानी खेळ खेळणं हा शारीरिक व्यायामासाठी उत्तम पर्याय असल्यामुळे कौलखेड भागातल्या महिलांनी मैदानी खेळांना नवसंजीवनी देण्याचा जणू विडाच उचललाय. देशातल्या 13 राज्यात आणि 2 केंद्रशासित प्रदेशात येत्या 24 तासात तीव्र वादळी वारे आणि मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात सर्वत्र उन्हाच्या झळा जाणवत असताना आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 सेल्सिअसच्या पुढे नोंदवला गेला. यात अकोला, नाशिक, बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश होता. येत्या 11 तारखेपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तापमान 9 सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 27, नागपूर 45 आणि 29, पुणे 38 आणि 24, औरंगाबाद 40 आणि 26, नाशिक 37 आणि 22, कोल्हापूर 36 आणि 25, रत्नागिरी 34 आणि 28, सोलापूर 41 आणि 27, अमरावती 44 आणि 30. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्तर प्रदेशातल्या कथुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला पंजाबमधल्या पठाणकोट न्यायालयाकडे वर्ग करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. देशाच्या विकासासाठी तंत्रज्ञान, नाविन्यता आणि कौशल्य विकासाची आवश्यकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी. नक्षलवाद्यांना निधी मिळवून देणारे स्रोत बंद करण्यासाठी तसंच मालमत्ता जप्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत बहुउद्देशीय पथकाची स्थापना. राज्यातल्या विविध प्रकल्पातल्या पुनर्वसित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या सवलती निर्बंधमुक्त करण्याचा तसंच त्यांना दिलेल्या जमिनींना वर्ग 1 दर्जा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागांसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट, बहुतांश ठिकाणी दुहेरी लढत. आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 293 अंकांची वाढ, 3 महिन्यांचा गाठला उच्चांक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.